सगळ्यांना नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवरायांशी का आठवावे या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. शिवचरित्र हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. पराभवाचे दणक्यांमागून दणके बसल्याने गलित गात्र झालेल्या समाजाला दूरवर आशेचा अंधुक किरणही दिसत नसताना अवघ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी अस्मिता खडबडून जागी व्हावी. नुसती जागीच होऊ नये तर आसे तू हिमाचल या अस्मितेचे आविष्करण व्हावे, इतकी मोलाची कामगिरी शिवछत्रपतींनी या देशाच्या इतिहासात करून ठेवली आहे. म्हणून तर एखादा सण साजरा करावा तशी आपण शिवजयंती साजरी करतो, परंतु या माध्यमातून शिवरायांचे स्मरण साजरे करतो म्हणजे नेमके काय करतो? तर बेधुंद होऊन नाचतो, बेहोश होऊन ऐकतो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे थ्रिल सेलिब्रेट करतो. पोवाडे, भाषणे, मालिका, चित्रपट यांमधून दाखवल्या ऐकवल्या जाणाऱ्या रोमांचकारी नाट्यमय घटनांची उजळणी करतो. मात्र यातून एक गल्लत घडते, ती अशी की मानवी कर्तृत्वाची अत्युच्च सीमा ओलांडणाऱ्या शिवछत्रपतींकडे असे अवतारीकरणाच्या नजरेतून पाहत राहिल्याने त्यांच्यातील मानवी सामर्थ्य आपण दुर्लक्षित करतो. हे घडू नये असे वाटत असेल तर माध्यमांचा मोह टाळून निरनिराळ्या पुस्तकांच्या पृष्ठांमधून उमटलेल्या शिवचरित्राचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आमचे विद्यार्थी असाच प्रयत्न करू पाहत आहेत. सहसा सार्वजनिक चर्चेमध्ये न येणाऱ्या पण महत्वाच्या असणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय हे विद्यार्थी करून देत आहेत. खरे तर शिवचरित्र हा असीम आणि अनंत असा विषय आहे. तो भल्या भल्यांना झेपत नाही. तिथे वय आणि अनुभव यात अर्धकच्चे असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना तरी तो झेपेल का? आम्हाला कल्पना नाही. पण या निमित्ताने का असेना, हे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आणि स्वप्रयत्नाने शिवरायांना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत ही गोष्ट आम्हाला महत्वाची वाटते. अर्थात या प्रयत्नात त्यांच्याकडून काही उणीवा राहतील, काही चुकाही होतील, तरीही तुम्ही मोठ्या मनाने त्यांच्या या धडपडीला समजून घ्याल आणि नक्की दाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो. कल्पक विद्यार्थी समूह आणि युवा मनवंतर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने एक आगळी वेगळी वैचारिक आणि वाचनीय शिवजयंती आयोजित आम्ही केलेली आहे. मित्रांनो, शिवजयंती म्हटलं की मोठ्या प्रमाणात मिरवणुका आल्या, ढोल ताशे आले, DJ आले. या व्यतिरिक्त शिवजयंती ही व्याख्यानामधून, कीर्तनामधून सुद्धा साजरी केली जाते. आणि या कोरोना सारख्या पार्श्वभूमीवर आम्ही वाचनीय आणि वैचारिक शिवजयंती करण्याचे योजले आहे. शिवरायांशी का आठवावे या उपक्रमाअंतर्गत आम्ही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिले गेलेले वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या प्रयत्नाला साथ द्याल ही अपेक्षा. मी ओमकुमार कृष्णाराव कोवाळे, यशवंत महाविद्यालय नांदेड येथील माजी विद्यार्थी. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातील लोकांच्या अस्मितेचा, जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय आहे. आणि शिवाजी महाराजांवर जे वेगवेगळी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, वेगवेगळ्या भाषेमधून जी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, ती आज आपणासमोर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये इंग्रजीमध्ये जे पुस्तके आहेत त्याच्यामध्ये कृष्णाराव केळुसकर यांचे द लाईफ ऑफ शिवाजी महाराज हे पुस्तक खूप महत्वाचे आहे. त्यानंतर सर जदुरनाथ सरकार यांचे शिवाजी अँड धिस टाईम हे सुद्धा पुस्तक खूप महत्वाचे आहे. रणजित देसाई यांचे शिवाजी द ग्रेट मराठा हे पुस्तक सुद्धा इंग्रजी भाषेमधील खूप महत्वाचे आहे. तर गोविंद पानसरे यांचे
हू वॉज शिवाजी हे सुद्धा पुस्तक महत्त्वाचे आहे. हेच पुस्तक पुढे अनुवादित करण्यात आलेले आहे आणि शिवाजी कोण होता याच्या माध्यमातून गोविंद पानसरे यांचे विचार आपल्या समोर आपल्याला अभ्यासायला मिळतात. त्यानंतर शिवाजी महाराजांवर मोठ्या प्रमाणात हिंदीमध्ये सुद्धा लिखाण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये लाला लजपतराय यांनी छत्रपती शिवाजी या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे. नामदेवराव जाधवराव यांनी छत्रपती शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे हिंदीमधून पुस्तक लिहिलेलं आहे. तर मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या कर्तृत्वावर शेकडो पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. पण अस्सल दर्जाची जी पुस्तकं आहेत त्यामध्ये आपल्याला पहिलं नाव घ्यावं लागेल महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेले मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. त्या काळातील लेखकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर बखरी लिहिलेले आहेत, रियासती लिहिलेले आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनाची सुद्धा माहिती त्या कालखंडामध्ये लिहिले गेलेले आहेत. अनेक सभासदांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात लिखाण केलेले आहे. त्याच्या नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिखाण झालेले आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरातत्वीय आणि पुराभिलेखीय साधनामधून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला अभ्यासाय मिळतात, आपल्याला वाचण्यासाठी मिळतात. पण या व्यतिरिक्त जगासमोर जे छत्रपती शिवाजी महाराज आज आणले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर कशामधून झालेले असेल तर ते म्हणजे नाटकामधून, मालिकेमधून, वेगवेगळ्या चित्रपटामधून आपल्याला शिवाजी महाराज अभ्यासायला मिळालेले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव आपल्याला याच्यामधून मिळालेली आहे. परंतु सध्याच्या या माणसाच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला हे सर्व काही वाचल अशी एवढा वेळ माणसाकडे आता उपलब्ध नाही. कारण गोविंद सखाराम सरदेसाई यांच्याबद्दल जर आपल्याला वाचायचं असेल तर त्यांनी लिहिलेल्या रियासती या मोठ्या प्रमाणात खंड स्वरूपात आहेत आणि ती वाचणं माणसाला या धावपळीच्या जीवनामध्ये शक्य नाही आणि ती माणसाला मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होईल असं सुद्धा नाही. मग अशा वेळी माणसांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी शिवाजीविषयी वेगवेगळी भूमिका समजून सांगणारे एक पुस्तक कोणती आहे याचा शोध माणसांनी घेतला पाहिजे. आणि हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचे ख्यातनाम लेखक, विद्वान, इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ ही आहे. मित्रांनो, या पुस्तकामध्ये एकंदरीत 16 वेगवेगळ्या लेखकांचा लेखाचा समावेश यामध्ये आहे. हे पुस्तक महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधक मंडळाने 2011 रोजी प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक केवळ 140 पानाचे आहे आणि या पुस्तकाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक कोणत्याही एका लेखकाचे नाही. हे पुस्तक कोणत्याही एका काळामधील लेखकांनी लिहिलेले नाही, तर या पुस्तकाला फक्त महाराष्ट्रातील लेखकांचा आधार आहे असं सुद्धा नाही. महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा लेखकांचे लेख यामध्ये विशद करण्यात आलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकाचे वेगळेपण जर काय असेल तर ते वेगळेपण म्हणजे हे पुस्तक आपण का वाचले पाहिजे, कारण अत्यंत नेमकेपणाने विशद करणारी जयसिंगराव पवार यांच्यासारख्या विद्वान इतिहासकार अभ्यासक माणसाने या पुस्तकाची प्रस्तावना केलेली आहे. एक प्रस्तावना अख्ख्या पुस्तकाचे चरित्र उभं करण्याचं काम या पुस्तकामधून करते. इतकी महत्त्वाची आणि इतकी मूलभूत प्रस्तावना या पुस्तकाला आहे. श्रोतांनो, वेळेअभावी या पुस्तकाचा संपूर्ण परिचय करून देणे मला शक्य नाही, पण माझ्या आकलनाला आलेल्या काही महत्त्वाच्या लेखाबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी परिचय करून देणार आहे. तत्पूर्वी मी एम ए
इतिहास या विषयामध्ये करणारा एक विद्यार्थी आहे आणि इतिहासाबद्दल मला खूप काही माहीत आहे असं अजिबात नाही आणि हे माझं अडाणीपण मला जर केव्हा लक्षात आलं असेल तर ते म्हणजे मी जेव्हा एखादे इतिहासाचे पुस्तक वाचण्यासाठी घेतो आणि ते पुस्तक मी वाचत असताना त्या पुस्तकाच्या आत जेव्हा मी शिरत जातो तेव्हा मला माझ्या अडाणीपणाची किंवा मला माझ्या अज्ञानाची जाणीव या ठिकाणी होते आणि मोठ्या प्रमाणात डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ या पुस्तकातून मला माझ्या अज्ञानाची मला माझ्या अडाणीपणाची जाणीव करून दिलेली आहे आणि जे पुस्तक आपल्याला आपल्या अडाणीपणाची आपल्याला आपल्या अज्ञानाची जाणीव करून देते ते पुस्तक खूप महत्त्वाचे आहे असं मला या ठिकाणी वाटते. पुस्तकाने या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटली, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या आग्र्या किल्ल्यातून स्वतःची सुटका करून घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंग मोगलांचे जे नाक समजले जाते ते सुरत बंदर लुटले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करून घेतला. या घटना पूर्वी फक्त मोठ्या प्रमाणात अभ्यासल्या जात होत्या. ही जी घटना आहे ही घटना आपल्याला पारंपरिक पुस्तकामध्ये अभ्यासायला मिळते, पण या जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथामध्ये या रोमांचकारी घटनाचा उल्लेख आपल्याला कुठेही मिळत नाही. तर त्यामध्ये डॉक्टर बाळकृष्ण यांच्यासारख्या कर्नाटकातील लेखकाबद्दल लेखकांनी लिहिलेले त्यांच्याबद्दलचे वेगळेपण असेल किंवा वासी बेंद्रे जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला समग्र इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला मिळतो आणि ते मी संपूर्ण वाचला पाहिजे अशी भावना हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होते असं मला या ठिकाणी वाटते. कारण या पुस्तकाने मला माझ्या अज्ञानाची अडाणीपणाची जाणीव करून दिली आणि कोणत्याही पुस्तकाने आपल्या अडाणीपणाची आपल्या अडाणीपणाला जर हाक मारली आपल्या अज्ञानाला जर साथ घातली तर ते पुस्तक कधीही खूपच खूप महत्त्वाचे असते असं या ठिकाणी मला वाटतं. म्हणून आपण सर्वांनी या रोमांचकारी घटनांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. या पुस्तकात एकूण वेगवेगळ्या 16 लेखकांनी जे लेख लिहिलेले आहेत त्याचे वैशिष्ट्य फार वेगळे आहे, कारण वेगवेगळ्या काळामधील वेगवेगळ्या लेखकांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर त्यांच्या कामगिरीबद्दल मोठ्या प्रमाणात त्यांच्या काळामध्ये कशा पद्धतीने शिवाजी महाराज सांगितले जात होते, त्यांच्या काळामध्ये कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांवर साधने सापडत होती त्यावर लिहिले गेलेले हे लेख आहेत. आणि यामधून आपल्याला जर सर्वात जुने यामध्ये जर कोणते लेखक असतील तर त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे असतील, केळुसकर असतील, सरदेसाई हे सर्वात जुने लेखक म्हणून आपल्याला अभ्यासायला मिळतात. तर अलीकडच्या काळामध्ये नरहर कुरुंदकर असतील, डॉक्टर अह सोळुंके असतील हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या काळात शिवाजी महाराजांकडे कशा पद्धतीने पाहिले जात होते हे सुद्धा आपल्याला या पुस्तकातून समजते. या पुस्तकातले लेखक हे वेगवेगळ्या प्रदेशातील सुद्धा आहेत, कोणी महाराष्ट्रातील आहे तर कोणी कर्नाटकमधील आहे, कोणी बंगालमधील आहेत. म्हणजे या पुस्तकाचं लेखन करताना फक्त हे महाराष्ट्रातील लेखक आहेत असं सुद्धा अजिबात नाही, पण महाराष्ट्रातील जे लेखक आहेत ते लेखक सुद्धा वेगवेगळ्या आंतरराज्यीय भागातील आहेत. कोणी कोकणमधला आहे, कोणी मराठवाड्यामधील आहे, कोणी खानदेशामधील आहे आणि कोणी विदर्भामधील आहे. आणि या आंतरराज्यीय पातळीवरील लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कशा पद्धतीने लिखाण केलेलं आहे
त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता हे सुद्धा आपल्याला या पुस्तकामधून कळतं. बाकी पुस्तकामधून हे आपल्याला समजत नाही, कारण का एखादी पुस्तक हे केवळ एकच लेखकाने लिहिलेले असते आणि त्या लेखकाचे विचार त्या व्यक्तीबद्दल कसे आहेत हेच आपल्याला मोठ्या प्रमाणात अभ्यासाय मिळतं. पण या पुस्तकाबद्दल असं अजिबात होत नाही. म्हणून वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले गेलेलं हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे आणि ते पुस्तक खूप काही आपल्याला शिवाजी महाराजांचं वेगळे पण सांगून जाते. त्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे असं मला या ठिकाणी वाटतं. या पुस्तकाचा परिचय करून देताना या पुस्तकाचे वेगळेपण मला आणखी जर सांगायचे वाटले तर शिवाजी महाराज म्हटलं की आपण मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघण्याची जी रीत अशी बनवली आहे की शिवाजी महाराज म्हटलं की कोण ज्याने अफजल खानाचा वध केला, ज्याने शाहिस्ते खानाची बुटे छाटले, ज्याने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, शिवाजी महाराज म्हटले की कोण ज्याने आग्र्यावरून सही सलामत स्वतःची सुटका करून घेतली, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की कोण ज्याने 6 जून 1674 रोजी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. या 50 वर्षाच्या कारकिर्दीतल्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या फक्त 5 ते 6 रोमांचकारी घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाही मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज जर समजून घ्यायचा असेल तर या 5-6 रोमांचकारी घटनेच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कामगिरी आपल्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या देवाचा अवतार नव्हते, ते किंवा महात्मा नव्हते, ते महापुरुष नव्हते, ते एक सामान्य व्यक्ती होते. पण त्यांनी केलेली सामान्य व्यक्तिमत्वातून जी कामगिरी आहे ती असामान्यत्व आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. कारण का ज्या गोष्टी शक्य होतच नाही असं आपल्याला वाटतं त्या गोष्टी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वावर, आपल्या बळावर, आपल्या एकंदरीत योजनेवर ह्या पूर्णत्वास नेण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. हे संपूर्ण करण्यामागे जी त्यांची जी धडपड होती, त्यांची जी योजना होती, या योजनेमध्ये त्यांनी एकत्र आणलेले महाराष्ट्रातील 18 अलुतेदार असतील, त्यांच्या सोबत काम करणारे गोरगरीब मावळे असतील, शेतकरी वर्गातील गोरगरीब जनता असेल हे. कारण का त्यांचं मन जिंकण्याचं काम, त्यांना विश्वास देण्याचं काम आणि त्यांना स्वकर्तृत्वाची जाणीव करून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आणखी जर वेगळं पण सांगायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या अवघड आणि अशक्य अशा मोहिमा होत्या त्या मोहिमेवर स्वतः ते त्या ठिकाणी गेले आणि त्या मोहिमा त्यांनी शक्य करून दाखवल्या, त्या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केला, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सामान्यतेतून असामान्यतेचं कर्तृत्व या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 5-6 बोटावर मोजण्या इतक्या ह्या रोमांचकारी घटना नाहीत मित्रांनो. आज आपण 400 ते 450 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास करतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मान सन्मान देतो त्याचे कारण म्हणजे भारत देश स्वातंत्र्य होऊन आज जवळपास 73-74 वर्ष पूर्ण झाली आणि भारत देशाने लोकशाही स्वीकारून जवळपास 70 वर्ष पूर्ण झाली आणि या लोकशाहीच्या काळामध्ये सुद्धा एखाद्या राजाला, एखाद्या व्यक्तीला जर आपण का महत्त्व देत असेल तर त्याचं कारण म्हणजे जी आज आपण लोकशाही स्वीकारलेली आहे त्या लोकशाहीची बीज आपल्याला 400 ते 450 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये दिसते. कारण त्यांनी जे प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये मुलकी प्रशासन असेल, लष्करी प्रशासन असेल, या लष्करी आणि मुलकी प्रशासन व्यवस्थेचा आजसुद्धा आपण नाव बदलून त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यानुसार
कार्यभार पाहत असतो, त्यामुळे हा छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा किती महत्त्वाचा आहे हे त्याच्या कारभारावरून ते त्याच्या प्रशासनावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येते। त्यामुळे शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या बळावर मनगटाच्या ताकदीने मावळ्याच्या सहकार्याने जे स्वराज्य निर्माण केले, जे स्वराज्य वाढवले आणि जे स्वराज्य टिकवले ते स्वराज्य समजून घेणे खूप गरजेचे आहे असं मला या ठिकाणी वाटतं। शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्यकारभार समजून घ्यायचा असेल तर पुस्तकाशिवाय दुसरा आधार नाही। शिवाजी महाराजांचे स्वराज्य समजून घेण्यासाठी पुस्तकाच्या जगात यावे लागेल आपणाला आणि पुस्तकाच्या जगातून शिवाजीराजांना समजावून घ्यावे लागतील। मी आजपर्यंत जी पुस्तके वाचली आहेत ती पुस्तके छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक लोकांना आवडणारी चरित्रे सांगणारी पुस्तके होती, म्हणून त्या पुस्तकात त्या रोमांचकारी घटनावर भर दिला गेला आहे। जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेले हे पुस्तक पारंपरिक नाही, हे पुस्तक अभ्यासकांसाठी तयार केलेलं आहे, लिहिले गेलेलं आहे, सामान्य माणसासाठी हे पुस्तक लिहिलेले गेले नाही, हे पुस्तक संशोधकांसाठी लिहिले गेलेलं आहे। एकंदरीत आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल की अभ्यासकांनी अभ्यासकासाठी लिहिले गेलेले पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ हे होय। मित्रांनो, रोमांचकारी घटनांमध्ये जर आपण अडकून बसलो तर छत्रपती शिवाजी महाराज खरे जगाला समजणार नाहीत। जर छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचा अवतार होते असं जर आपण म्हणू तर छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या पिढीला समजणार नाही। त्याचे कारण म्हणजे देवाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य नसतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वकर्तृत्वावर निर्माण केलेलं आहे ते जर आपण त्यांनी देव होते असं जमून सांगत असू तर पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपला येणाऱ्या पिढीला समजणार नाही। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती होते आणि त्या सामान्यातून त्यांनी असामान्य अशी कामगिरी केली की आपल्याला लोकांसमोर कुतूहलाने सांगता आलं पाहिजे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे कसे कर्तव्यगार होते, कसे कर्तव्यनिष्ठ होते, कसे एक नेमके कारभारी होते हे आपल्याला या पुस्तकामधून समजतं। छत्रपती शिवाजी महाराजचे स्मरण आपण कशासाठी केले पाहिजे हे सुद्धा या जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या पुस्तकामधून समजतं। मित्रांनो, जे वेगवेगळी 16 लेख आहेत त्यापैकी 5 लेख मी तुमच्या समोर सांगणार आहे। त्यातील पहिला लेख आहे शिवराय संस्कार आणि शिक्षण, डॉक्टर अह साळुंके यांनी लिहिला गेलेला हा लेख। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलोपार्जित वारशाची माहिती या लेखामधून आपल्याला मिळते। या छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कशा पद्धतीने गेले हे आपल्याला या पुस्तकामधून अभ्यासायला मिळते। सर्वात महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी या लेखामधली आवडलेली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण याबद्दल फार मोठ्या प्रमाणात वादविवाद आहे आणि जयसिंगराव पवार सारख्या विद्वानांनी या वादविवादाचं खरं उत्तर आपल्या समोर मांडलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे कोणीच नव्हते असं अह साळुंके म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षक होते असं ते सांगतात। अह साळुंके यांनी गुरु आणि शिक्षक यांची व्याख्या खूप सविस्तरपणे आणि समजेल अशा पद्धतीचे समजून सांगितले आहे। शिक्षक कोणाला म्हणतात ते या ठिकाणी मी अह साळुंके यांनी सांगितलं ते सांगेल। वेतन घेऊन शिकवणारे शिक्षक असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवणारे शिक्षक हे संपूर्ण वेतन घेऊन होणारे ते उलट या उलट गुरु कोणाला म्हणतात तर संपूर्ण व्यक्तिमत्वाची जडण घडण करून शिष्याला अलौकिक उंचीवर जाण्याचे जीवन दर्शन देणारे गुरु असतात आणि अशा प्रकारचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजाला कोणीही दिलेलं नाही। त्यांनी स्वकर्तृत्वातून या नाण्याची एक शिदोरी स्वतःजवळ ठेवलेली होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा जो लेख आहे तो म्हणजे शिवाजीचा राज्यकारभार, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या स्वराज्यामध्ये प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती, त्याच्यामध्ये मुलकी प्रशासन व्यवस्था आणि लष्करी प्रशासन व्यवस्था। लष्करी प्रशासन व्यवस्थेमध्ये त्यांनी
मोठ्या प्रमाणात एक पायदळ सैन्य आणि एक घुडदळ सैन्य आणि त्यानंतर आरमार सैन्य अशा प्रकारचे उभं केलेलं होतं आणि वेग 10-10 सैनिक यावर वेगवेगळे अधिकारी आणि त्या वेगवेगळ्या अधिकारावर त्यापेक्षा उच्च अधिकारी त्यांनी नेमलेले होते. त्यांनी स्वतःचं अष्टप्रधान मंडळ निर्माण केलेलं होतं. त्या अष्टप्रधान मंडळातील व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या पदानुसार मान होता, सन्मान होता, त्यांचा कारभार होता आणि ती पूर्ण अष्टप्रधान मंडळातील व्यक्तींना वेतन देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची कामगिरी, निष्ठेची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराज करून घेत होते. आज लोकशाहीच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची जे राज्यकारभार आहे त्याची अनेक ठिकाणी आज सुद्धा त्याच पद्धतीने आपण योजना आखत असतो. आपण त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार होता त्याच्यामध्ये नावामध्ये बदल करून त्या पद्धतीने आपण राज्यकारभार पाहत असतो अशाही प्रकारची माहिती आपल्याला याच्यामध्ये सांगता येते. त्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत खास म्हणजे कर्नाटकातील जे लेखक आहेत शिवाजीराजांचे व्यक्तिमत्व या शीर्षकाखाली डॉक्टर बाळकृष्ण यांनी यामध्ये लेख संपादित केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा असणारा त्यांचा हा लेख. या लेखामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज इतर राजांपेक्षा कसे आगळे वेगळे होते आणि त्यांचे खऱ्या अर्थानं वेगळं नेमकंपण समजून सांगण्याचं या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. युरोपियन वकिलांशी झालेल्या त्यांच्या गाठीभेटी यामध्ये त्यांनी सविस्तरपणे सांगितलेले आहेत. शिवाजीराजाचे व्यक्तिगत वर्णनसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. शिवाजी महाराजांचे वर्णन करताना त्यांनी सांगितले, मध्यम उंची आणि प्रमाणबद्ध शरीर असणारे राजा कामात हे क्रियाशील तर नजरेत तीक्ष्ण आणि वर्णात इतरापेक्षा गोरा होता असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाळकृष्ण यांच्या लेखातून मिळते. तर छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळी चित्रे सुद्धा त्यांनी या ठिकाणी मध्ये दाखवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये कमालीचा असणारा साधेपणा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि सर्वात म्हणजे राजा म्हटलं की मोठ्या प्रमाणात शान शोक आला पण छत्रपती शिवाजी महाराजांना कसल्याच प्रकारच्या मद्यपानाचे व्यसन नव्हते, कसल्याच प्रकारे शान शोकाचे व्यसन नव्हते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यापुढे त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांना मातेचा दर्जा देत होते. स्त्री वर्गाविषयी त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात आदरभाव होता आणि तो वेळोवेळी आपल्याला अनेक चित्रपटांमधून सुद्धा पाहाव्यास मिळतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक मुसद्दी राजकारणी होते, एकमेव द्वितीय विधेयक राजनीती तज्ज्ञ होते असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. एक महान सेनानायक होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील वेगवेगळ्या व्यक्तींसोबत केली जाते. त्यांची तुलना नेपोलियन बोनापार्ट असेल, नेपोलियन असेल, हिटलर असेल अशा वेगवेगळ्या असामान्य व्यक्तीसोबत केली जाते. असामान्य त्यांच्या कल्पना सुद्धा हे त्यांचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचा सिंह म्हणून सुद्धा त्यांनी नावलौकिक करून वर्णिलेले आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणामध्ये सांगता येते. त्यानंतर पुढचा जो चौथा महत्त्वाचा लेख आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची राज्य बंधारणा वासी बेंद्रे यांचा हा लेख. हा लेख सुद्धा इतर लेखा एवढा महत्त्वाचा आहे. आणि या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्याचे तोरण बांधले, कशा पद्धतीने त्यांनी आपले सवंगडी एकत्र आणले, त्यांना स्वराज्याची कशा पद्धतीने शपथ दिली आणि कशा पद्धतीने स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिले या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाला त्यांनी एकंदरीत निर्माण केलेल्या स्वराज्याच्या माध्यमातून कसं या ठिकाणी सांगितले. त्यांनी त्यांचा एक घटना या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्व धर्माला समान वागणूक देणे, धर्मनिरपेक्षपणे वागणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सांगितलं होतं असं वासी बेंद्रे या ठिकाणी सांगतात. सर्वांना आपले चालू व कालांतराने लुप्त झालेले आचार धर्म आचरण्यास स्वातंत्र्य असेल असे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी नियम त्या ठिकाणी काढले होते. साधू संतांचा आदर करणे, गुलामीच्या खरेदी विक्रीला आळा घालणे या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केलेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात
दिलेर खान नावाचा व्यक्ती या आरमाराचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्यांनी निर्माण के त्या ठिकाणी त्याची निवड त्या ठिकाणी केलेली होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आणि वासी बेंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले संपूर्ण कारकीर्द या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळते. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो मी या ठिकाणी लेख सांगणार आहे तो म्हणजे तत्कालीन कालखंडातील जे महान लेखक म्हणून ओळखले जातात ते म्हणजे प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांचे धर्मनिरपेक्षता आणि शिवाजी हे लेख या ठिकाणी थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि शिवाजी महाराज हे कसे धर्मनिरपेक्ष होते, छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदू धर्माचे होते असं अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यामध्ये 12 बलुतेदार 18 आलुतेदार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्य करत होते. हे स्वराज्य निर्मितीमध्ये या सर्वांचा मोठ्या प्रमाणात बलिदान आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांना सुद्धा प्रिय होते आणि त्यांच्या राज्यकारभारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम सैनिक होते. त्यांच्या अंगरक्षकामध्ये मुस्लिम सैनिक होते, त्यांच्या आर्मरामध्ये मुस्लिम सैनिक होते, त्यांच्या मोठ्या प्रमाणात जे गुप्तहेर खाते होते त्या गुप्तहेर खात्यामध्ये सुद्धा मुस्लिम सैनिक होते. याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्षतेचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राजकारण करून आपण सर्वजण या महाराष्ट्रातील आहोत. महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे. आपण स्वतः स्वराज्याचे पायिक आहोत आणि स्वराज्याचं रक्षण करणं हे आपल्यासाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दिलेले विचार होते त्यामुळं मुस्लिम शाह्या आजूबाजूला असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजसोबत मुस्लिम लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लढले, त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या सर्वांच्या बलिदानामुळे आज महाराष्ट्र हे सुखी आणि अत्यंत आनंदी जीवन जगत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी हे एखाद्या व्हिडिओमधून समजून सांगता येत नाही, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागतो, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पुस्तकं वाचावी लागतात, त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल संशोधन करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात किल्ल्यांनासुद्धा भेट द्यावी लागते. आणि छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी मला वाटतं एक मावळा व्हावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाच आपल्याला समजून येतील. मित्रांनो, मला माझ्या आकलनाला ज्या पद्धतीने या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज समजले ते मी आपल्या समोर ठेवले आहेत. जर यामध्ये जर काही उणीवा असतील, यामध्ये जर काही दोष असतील तर माझ्या या बुद्धीचा या माझ्या कल्पनेचा या ठिकाणी दोष आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.